नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी दौऱ्याचा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून फार्स. फक्त 7 मिनिटातच आटोपला दुष्काळ दौरा. जतमधील कुंभारिया सदन गावाची केली पाहणी. साईबाबांच्या समाधीच्या 100व्या वर्षपूर्ती निमित्त शिडीत उत्सवाच्या तयारीला वेग. साई मंदिरासमोर उभारणार 60 फुटी भव्य देखावा. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्रतापगड किल्ला मशालींच्या प्रकाशाने निघाला उजळून. नांदेड जिल्ह्यातील उंच डोंगरावर माहूर येथील रेणुका मातेच्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. विदर्भातील अत्यंत महत्वाकांक्षी समजला जाणारा चिचडोह प्रकल्प पूर्ण. वैनगंगा नदीचा प्रवाह अडवल्यानं 71 गावे येणार सिंचनाखाली. सांगली इस्लामपूरमध्ये बँक ऑफ इंडियाच्या ATM वर दरोडा. 12 लाख रुपयांची रोकड लंपास. भाजपच्या सुशिक्षित बालेकिल्ल्यातच स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यानं एकच खळबळ. आरोग्य विभागाला आली उशिरा जाग. डॉक्टरला मारहाण करून पैसे लुटून फसवणूक करणाऱ्या टोळीतल्या एकास सांगली LCB ने केली अटक. नाना पाटेकरांसह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्दीकी, राकेश सारंग या चौघांची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याची अभिनेत्री तनुश्री दत्तने केली मागणी. आणि अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंतच्या शतकी भागीदारीनं हैदराबाद कसोटीची सूत्र टीम इंडियाकडे. दुसऱ्या दिवसाअखेर भारताच्या 4 बाद 308 धावा.